की सगळ्यात मोठी बातमी आपल्याला जाणून घ्यायची आहे। महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ काही संपताना दिसत नाहीये। सध्या तरी तिन्ही पक्षांमध्ये 85-85-85 म्हणजे 255 जागांचा तिढा सुटलेला आहे, पण त्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। पण अजूनही 33 अशा जागा आहेत ज्याचा निकाल अजून लागलेला नाहीये। जागा वाटपाच्या सूत्राची घोषणा होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एक प्रकारे कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला का, त्यावरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। कारण वादातल्या जागांवरचे उमेदवार ठाकरेंनी आज परस्पर जाहीर केले, त्यामुळे काँग्रेसकडून नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात आहे। त्यानंतर लागलीच संजय राऊत यांनी स्पष्ट केलं की ही यादी चुकली आहे, ही यादी दुरुस्त केली जाईल, तुर्तास 85-85 असा फॉर्म्युला ठरल्याचं त्यांनी सांगितलं। तिन्ही पक्षांचं मिळून एकूण 255 जागांवर एकमत झालंय, तर 18 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार असल्याचं संजय राऊत म्हणाले। त्यामुळे उरलेल्या बाकीच्या जागांचा तिढा कधी सुटणार हा सवाल आजही कायम आहे। तर महाविकास आघाडीचं भिजत घोंगडं आणि ज्याला सातत्यानं बैठका 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 पण निर्णय काही नाही आहे, त्यामुळे हे बैठकांचं एरंडाचं गुराळ संपणार कधी हा सवाल विचारला जात असताना आज अखेर पहिला फॉर्म्युला समोर आला। उद्धव बाळासाहेब ठाकरे 85, शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादी 85 आणि काँग्रेस 85, समसमान 85-85-85 म्हणजे 255, आता उरल्या 33। आता या 33चा तिढा अजून कायम आहे, त्यामुळे आज पहिल्यांदा आघाडी घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने, उभाठा पक्षानं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली, पण एक प्रकारे कुरघोडी केली गेली असं मानलं जात आहे, मानलं हेच सुद्धा जात आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे आधीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर सांगली पॅटर्न घडलेला होता, या पार्श्वभूमीवर आजची ही परिस्थिती, पण ही यादी चुकली असं सांगताय कोण, स्वतः संजय राऊत, बघा काय म्हणाले। त्या शिवसेनेच्या मुख्यालयातल्या यादीमध्ये काही करेक्शन्स आहेत, कारण की सांगोला तुम्ही जाहीर केलेली आहे, करेक्शन आहे की आता कशा प्रकारे काय झालं, आमची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चूक कशी काय होऊ शकली, हे या संदर्भात आम्ही आता आमचे अनिल देसाई साहेब आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टी ते जास्त काळजीपूर्वक पाहतात, पण उद्या आम्ही सगळे बसतो आणि त्याच्यावरती आम्ही नव्यानं काही चर्चा होती। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी उदय जाधव आपले प्रतिनिधी आहेत, आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। उदय, घोळात घोळ, घोळ काही मिटेना, हा घोळ नेमका झाला कसा, यादी जाहीर होते सांगितलं जातं, हे फायनल नाही आहे, करेक्शन आहे। विलास, अगदी बरोबर आहे तुझं, महाविकास आघाडीमधली जी बिघाडी आहे काही केलं थांबत नाही आहे। आज थोड्याच वेळापूर्वी जी पत्रकार परिषद झाली महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची, ती बैठक जी आहे ही वायवी चव्हाण इथे आयोजित करण्यात आली होती। या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये सर्व 288 विधानसभा मतदारसंघाचं जागा वाटप जाहीर केलं जाईल अधिकृतपणे असं सांगण्यात येत होतं। मात्र अखेरीस जो काही तोडगा निघालेला आहे तो 85-85 असं तीन प्रमुख पक्षांचा निघालेला आहे। त्यातही जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे की आधी पत्रकार परिषदेमध्ये असं जाहीर करण्यात आलं की 18 विधानसभा मतदारसंघ आहेत जे आम्ही इतर लहान पक्ष आहोत ते त्यांना दिलं जाणार आहे, मात्र आता जी ताजी अपडेट जी माहिती मिळते त्यानुसार फक्त 10 जागा ज्या आहेत त्या इतर लहान पक्षांना फक्त दिल्या जाणार आहेत आणि एकूण 23 जागा ज्या आहेत त्या 23 जागांवरचा तिढा अद्याप सुटलेला नाही आहे। या 23 जागांचा तिढा कधी सुटणार त्यावरच खरं तर महाविकास आघाडीचं पुढचं एकूण गणित आणि राजकीय समीकरण जे आहे ते अवलंबून असणार आहे। सध्या वायव्ही सेंटर इथे अद्यापही महाविकास आघाडीचे नेते आहेत, ते अजून इथून निघाले नाही आहेत, त्या उर्वरित 23 जागांवरती अद्याप चर्चा सुरू आहे असं सांगण्यात येत आहे। उद्यापासून सर्व उमेदवारी अर्ज जे आहेत प्रामुख्याने मोठ्या संख्येने भरले जाणार आहेत आणि अशा तरच ज्या अजून 23 जागा आहेत त्यांचा तिढा मात्र काही सुटलेला नाही आहे। त्यातच सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं ज्या 65 जागांची अधिकृत उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली, नंतर या जाहीर केलेल्या जागांमध्ये देखील काही करेक्शन असल्याचं स्वतः ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे अद्यापही पक्षांतर्गत वाद आहे तो सुटलेला नाही आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीमधला जो वाद आहे तो देखील सुटलेला नाही आहे। त्यामुळे एकूणच हा वादावरती वाद सुरू आहे, हीच खरी चिंता आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये, इच्छुकांमध्ये, या सगळ्यांमध्ये। तुर्तास धन्यवाद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल उदय।